नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिंप्लिफाईड या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओ मधून टी टेस्ट एक्स एम एस एक्सेल मध्ये कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करावी त्याचे डेमॉन्स्ट्रेशन मी देणार आहे प्रत्येक डिझाईन प्रमाणे रिसर्च डिझाईन प्रमाणे हे कॅल्क्युलेशनची पद्धत बदलते ह्या डेमॉन्स्ट्रेशन साठी मी घेतलेलं आहे डिझाईन टू ग्रुप पोस्टेज डिझाईन दोन ग्रुप आहे कंट्रोल ग्रुप आहे आणि एक्सपेरिमेंटल ग्रुप आहे नियंत्रित गटाचे मार्क्स आहेत आणि प्रायोगिक गटाचे मार्क्स आहेत फक्त उत्तर चाचणी घेतलेली आहे पूर्व चाचणी घेतलेली नाही ह्या ह्या प्रकारचा डेटा असेल तर कशा पद्धतीने टी टेस्ट आपण कॅल्क्युलेशन करू शकतो ज्या सेलमध्ये आपल्याला स्कोअर हवा असेल त्या स्कोर त्या टेस्ट सेलमध्ये आपण क्लिक करा आणि बरोबरचं चिन्ह जे असतं कीबोर्डवर तर ते टाईप करा म्हणजे फॉर्म्युला आपल्याला इन्सर्ट करायचं त्यानंतर फॉर्म्युलामध्ये जाऊन स्टॅटिस्टिक्स मध्ये जाऊन आपल्या टी टेस्ट चे फंक्शन शोधायचे चार प्रकारची माहिती या ठिकाणी मागितलेली आहे ॲरेवन म्हणजे आपल्याला पहिल्या कॉलमची माहिती इथे भरायची आहे कंट्रोल ग्रुपची माहिती इथे भरलेली आहे त्यानंतर अरेटू मध्ये एक्सपेरिमेंटल ग्रुपची माहिती भरलेली आहे टेन आपली जी टेस्ट होती ती कोणते टेल्स होती याची माहिती इथे खाली बघा दिलेली असते वन टेल्ड याचा अर्थ आपण ज्यावेळेस आपल्या माहिती संकलनाच्या साधनामधून केवळ एका बाजूचे बदल मोजतो तर त्याला वन टेल म्हणतात तर ह्या केसमध्ये नल हायपोथेसिस मांडलेले याचा अर्थ नल हायपोथेसिस मांडलेले असेल तर सोप्या भाषेत सांगायचं तर आपण दोन घ्यायचं म्हणजे आपण एका टेलचे आपण कोणत्याही बाजूला होणारे बदल याच्यामध्ये कन्सिडर केलेले आहे आपण असं गृहित धरलेलं नाही मार्क्स फक्त वाढणार किंवा फक्त कमी होणार वाढणे आणि कमी होणे या दोन्ही टेल्स असल्यामुळे या दोन्ही बाजू आपण कन्सिडर केलेल्या असल्यामुळे आपण या ठिकाणी त्याला नल हायपोथेसिस म्हणजे म्हणजे थोडक्यात नल हायपोथेसिस असेल तर इथे दोन आकार टाकायचा टाईप मध्ये खाली दिलेला आहे बघा एक अंक टाकायचा पेअर असेल तर एक अंक टाकायचा पेअर म्हणजे काय तर हे दोन्ही मार्क्स एकाच विद्यार्थ्याचे आहेत तर हे कंट्रोल ग्रुप वेगळा आहे आणि एक्सपेरिमेंटल ग्रुप वेगळा आहे त्यामुळे हे गुण पेअर्ड नाहीत दुसरं आहे टू सॅम्पल इक्वल व्हेरियन्स जर आ, या ठिकाणी आपण दोघांचा व्हेरियन्स इक्वल आहे की नाही हा शोधलेला असेल स्ट्रॅटिस्टिकली तर दोन टाकायचा जर आपल्याला कोणती या संदर्भातली माहिती नसेल तर आपण या ठिकाणी तीन टाकावा तर या ठिकाणी मी तीन टाकलेला आहे अशा पद्धतीने सगळा डेटा दिलेला आहे आणि हा स्कोर या ठिकाणी आलेला आहे तर ही टी व्हॅल्यू आल्यानंतर याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं तर आपण पॉईंट झिरो फाईव्ह ही लेवल घेतलेली आहे सिग्निफिकंटची आणि याच्यापेक्षा जर कमी असेल हा स्कोर तर आपण न लायपोथेसिस रिजेक्ट करतो आणि पॉईंट झिरो फाईव्हपेक्षा पेक्षा जर जास्त हा स्कोर असेल तर आपण नल हायपोथेसिस ॲक्सेप्ट करतो तर ह्या केसमध्ये ही व्हॅल्यू पॉईंट झिरो फाईव्हपेक्षा कमी आलेली आहे म्हणून नल हायपोथेसिस रिजेक्ट झालेली आहे अशा पद्धतीने आपण एम एस एक्सेलमध्ये टी टेस्ट सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद